पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन। दूदाने योसेफाला स्वप्न दर्शन देऊन म्हटलं, योसेफा दाविदाच्या पुत्रा, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भवती झाली आहे, तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापातून तारील। तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूदाने आज्ञा दिल्याप्रमाणे योसेफने केलं, त्यानं आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणले नाही, त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले। हे प्रभू येशू, तुझा पालक पिता होण्याचे भाग्य संत योसेफाला देऊन त्याला तू आशीर्वादित केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। हे संत योसेफा, तू आमच्या मंडळीचा आश्रयदाता आहेस, आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबासाठी तू येशूजवळ सदा मध्यस्थी कर, दुःखी कष्टी व आजारी यांच्यासाठी तू येशूजवळ विनंती कर, व्यसनी गृहस्थांसाठी विशेष प्रार्थना कर। आजच्या प्रार्थनेचा विशेष हेतू सफल होण्यासाठी तू येशूजवळ आम्हासाठी मध्यस्थी कर। पिता पुत्र व पवित्र आत्मा असणाऱ्या हे चिरंदन सर्वेश्वरा, आमेन। पालक पिता
संगते बेली आशे ने जीवन जगण्या करावी विनंती सदा काम करूनी उभे केले कुटुंब तू काबाड कष्ट करण्यास आमासाठी विनंती कर भांडण तंटा जाऊ दे शांति प्रीति नांदू दे आश्रय दात्या योसेफा आमासाठी विनंती कर हालेलुया हालेलुया हे येशू आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर माझे येशू माझे कुटुंबात तुझी शांती नांदू दे माझ्या मुलाबाळांवर तुझा आशीर्वाद असू दे हे येशू माझ्या घराच्या उत्तरेला दक्षिणेला पूर्वेला पश्चिमेला तुझ्या पवित्र दूताना तू उभ कर सैतानाच्या वाईट शक्तींच्या त्रासापासून आम्हा प्रत्येकांचं संरक्षण कर अभ्यास करण्यासाठी आमच्या मुलांना तू शक्ती दे बुद्धी दे सामर्थ्य दे हे येशू आजच्या दिवशी सर्व वाईट गोष्टींपासून आमच्या कुटुंबियांचं आमच्या शेजाऱ्यांचं गावकऱ्यांचं तू संरक्षण कर हालेलुया आपण गुढी टेकूया संधियोसेव्याच्या प्रमाण पवित्र जीवन जगण्यासाठी येशू तुम्हाला पावित्र्याचं दान देवो संधियोसेव्याच्या प्रमाण जीवनातील दुःख सहन करण्यासाठी येशू तुम्हाला सहन शक्ती देवो संधियोसेव्याचं प्रमाण देवाची आज्ञा पाळण्यासाठी येशू तुम्हाला नम्र करू संधियोसेवच्या मध्यस्थीनं तुमच्या मनातील इच्छा येशू पूर्ण करू पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन
संत योसेफा येशूचे पालक पित्या करावी मध्यस्थी तू बाळ येशू चरणी सदा नीतिमान संत योसेफा येशूचे पालक पित्या करावी मध्यस्थी तू बाळ येशू चरणी सदा